सातारा जिल्ह्यात पश्चिम भागातल्या महाबळेश्वर वाई पाचगणी भागामध्ये धोधो पाऊस तर पूर्व भागातल्या मान खटाव तालुक्यामध्ये अजूनही पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची देखील दुर्भिक्ष निर्माण झालाय. त्यामुळे या भागातल्या चारा छावण्यांवरती असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चारा छावणी मालकांना देखील शासनाकडून बिले मिळत नसल्याने चारा छावण्या कशा चालवायच्या अशा चिंतेमध्ये चारा छावणी चालक आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अविनाश पवार यांनी, पाहूयात. आपण उभे आहोत आता मान तालुक्यामधल्या पिंगळी इथल्या चारा छावणीमध्ये. इथल्या काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत, त्यासोबतच चारा छावणी मालकांशी आपण बोलणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीची परिस्थिती आहे. काय सांगाल मला दादा की आता जो पाऊस आहे तो आपल्याला वाट पाहायला लावतोय. चारा छावणीमध्ये तुम्ही जनावरं घेऊन बसलेत, काय परिस्थिती आहे? म्हणजे काय, घरी पाणी नाही, काय नाही, पाऊस नाही. 6 महिने पुढे झालं, पाऊस नाही, पाणी नाही, टँकर चालू आहे, त्यामुळे जनावरं छावणी घेऊन आलो, चारा नाही. आता ही कधीपासून परत तुमची किती जनावर कधीपासून आले? 2.5 महिने झालं छावणी चालू आहे त्याला. सुरुवातीला चालू या 10-11 जनावर आहेत स्वतःची. आज पाहिलं की कशा पद्धतीने इथे चारा छावणीवर ते 2-2.5 महिने झाले आहेत. पाऊस चालू झालाय मात्र अजूनही पाऊस काही दमदार पडत नाहीये. कशा पद्धतीने आज चारा छावणीवर तुम्ही इथे थांबलायत आणि पावसाची प्रतीक्षा करताय? काय पावसाची प्रतीक्षा करतोय म्हणजे एखाद्या पाहुण्यापेक्षा आतुरतीने वाट पाहतोय, पण तरी पावसाची काही भावना आमच्या होत नाही पडण्याची. ही अतिशय दुष्काळीचा हाल, ही दुष्काळी माणसाने सहन करावं होतं, ह्याच्यापेक्षा फार दुःख आणि हालअपेष्टी ह्या माणसांची होत आहे. तुम्ही जनावरांकडे पाहताना काय भावना वाटते तुम्हाला, कशा पद्धतीने त्यांना जगवताय, काय परिस्थिती? पुढचा दिवस आपल्या बऱ्यापैकी या जनावरांमुळे येतील ह्या भावनेनं आम्ही तिथं सगळं बायका कुटुंबासहित तिथं राहायला छावणीवर आलेलो. 2.5 महिने होऊन गेला आम्ही तर या ठिकाणी आलेलो आहे राहायला. तुम्ही सांगाल काय परिस्थिती, तुमची किती जनावरं आहेत, कधीपासून छावणीवर आहे, काय परिस्थिती? आमची या ठिकाणी 7 जनावरं आहेत आणि साधारण 2.25 महिने होऊन गेले या ठिकाणी आहे. आणि अजिबात या गेल्या वर्षापासून अजिबातच पाऊस नसल्यामुळं अगदी विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, त्या अगदी बोरला सुद्धा टिपका नाही. चारा छावणीचे मालक आहे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने इथे चारा छावणी चालवताना त्यांना हे सगळे प्रयत्न करावे लागतात. कारण आता पाऊसच नाहीये, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामध्ये चारा कसा अवेलेबल करायचा आणि हा प्रश्न कसा सोडवायचा, काय सांगाल तुम्ही? गेले 2.5 महिने झाले छावणी चालू होऊन. आपण प्रत्येक जनावराला 18 किलो, मोठ्याला लहानाला 9 किलो आणि 1/2 किलो दररोज पेंड. मोठ्या जनावराला 1/2 किलो आणि बारक्या जनावराला 250 ग्रॅम याप्रमाणे दररोज वाटप करतो. आज परिस्थिती अशी झालेली आहे की गेले 2.5 महिने एकही बिल मिळालेलं नाही, त्यामुळं चारा कुठून उपलब्ध करायचा, पेंड, पाणी, असं कितीतरी असंख्य प्रश्न पडलेले आहेत. आता आम्ही ॲक्च्युली म्हणजे चालवण्याच्या मनस्थितीतच नाही, परंतु शेतकरी पण असं आहेत की शेतकरी घरी जायला तयार नाहीत, म्हणून शासनानं कृपया जितक्या लवकरात लवकर छावणी चालकांची बिलं द्यावीत आणि शेतकऱ्यांना अजून म्हणजे पुरेसा पाऊस नाही, घरी पाणी नाही, तरी अजून शेतकऱ्यांना 1-2 महिने मुदत वाढ छावण्यासाठी द्यावी. अशा पद्धतीची सगळीच परिस्थिती आपण मान खटाव या भागामध्ये पाहतोय. त्याच्यामुळे ह्या चारा छावण्या जर पुढच्या काही काळामध्ये चालू ठेवायच्या असतील तर निश्चितच शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अजित सोनवणेसह अविनाश पवार, एम न्यूज, दहिवडी, सातारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ऍप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.